शेतीमधून जर अतिशय कमी वेळेत पंचवीस ते तीस लाख रुपये जर कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं पीक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जे कदाचित तुम्ही घेतले असेल ज्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लेलीसुद्धा असेल आणि ज्या पिकाविषयी ज्याला आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ज्याचं आयुर्वेदात फार मोठं महत्त्व आहे असंसुद्धा तुम्ही ऐकलेलं सुद्धा असणार आहे पण त्या पिकांच्या फळांविषयी बरीचशी प्रसिद्धी आहे पण त्याची पाने यांनासुद्धा भरपूर मागणी आहे आणि त्याच्या पानांच्याच माध्यमातून तुम्ही वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपये कसे कमवू शकता ज्याला तुम्हाला मार्केटिंगसुद्धा करायची गरज नाही आणि ज्याची पाने आयुर्वेदामध्ये तीनशेपेक्षा जास्त आजारांवर गुणकारी आहेत दुधापेक्षा दहा पटीने या पानांमध्ये जास्त पोषण मूल्य आहेत असं निदर्शनास आलं आहे आयुर्वेदिक कंपनी असू द्या किंवा केमिकल औषधे बनवणारे कंपन्या असू द्या किंवा सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्या असू द्या जवळपास पन्नास ते साठ प्रकारच्या वस्तू या पिकाच्या पानापासून तयार होतात आणि ज्याचं एकरी उत्पादन पंचवीस ते तीस लाख रुपये करमाळा येथील एका शेतकऱ्यानं काढून दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून पीक कुठलं आहे याच्या पानांची काय काय इतकी मागणी वाढलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी करमाळा येथील शेतकऱ्यानं काय डोकं वापरलं की ज्यामुळे कंपनीवाले डायरेक्ट त्याच्या घरी येऊन त्यांनी माल त्या ठिकाणी नेलेला आहे तर याची माहिती व्हिडिओच्या शेवटी देणार त्यामुळे व्हिडिओ पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून बेलचं बेलचा दावा पीक आहे शेवग्याचं पीक आता शेवग्याच्या शेंगांना भरपूर मार्केट असतं हे तर तुम्हाला माहिती आहे कदाचित याचं मार्केट सुद्धा कोसळलेली बातमी तुम्ही ऐकली असेल पण शेवग्याच्या शेंगांची जी काय पाने आहेत तर त्या पानांना भरपूर मागणी असते आता तुम्ही म्हणाल की या पानांचा उपयोग तरी काय आहे याला खातं तरी कोण तर मित्रांनो पंतप्रधान मोदी साहेब दररोजच्या त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये मोरिंगा पराठा म्हणजेच शेवग्याच्या शेंगांच्या पानापासून बनलेला पराठा दररोज त्या ठिकाणी खात असतात पण यामुळेच याला मार्केटिंग करायची सुद्धा गरज नाही तीनशे प्लस आजारावर याचा त्या ठिकाणी उपाय होण्यासाठी याचा वापर होत असतो त्याचबरोबर जे काही साबणी आहे तेल टॅबलेट चहा इत्यादी असे पन्नास प्रकारचे प्रॉडक्ट याच्यापासून तयार होतात त्यामुळे याची मागणी भरपूर प्रमाणात असते शेवग्याची पानेच नाही तर फळे फुले डिंक हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापरलं जात असतं एकदा झाड लावलं की आठ ते दहा वर्ष त्या ठिकाणी हे झा पीक तुम्हाला उत्पन्न देत राहत मग आता आपण पाहूयात की शेवग्याच्या शेंगांची जी काही पाने आहेत तर ती पाने जर आपल्याला त्याचा जर व्यवसाय करायचा असेल किंवा त्याची विक्री करायची असेल तर नेमकं प्रकारची जमीन पाहिजे नेमकं याची उत्पादन निघतं एकरी किती उत्पादन निघतं आणि कशाप्रकारे आपण याच्यामधनं पंचवीस ते तीस लाख रुपये कमू शकतो आणि व्हिडिओच्या शेवटी करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी कसं याच्यामार्फत सुपीक डोकं वापरून कसं कंपनीवाले घरी येऊन त्यांनी माल उचललेला आहे आए, थी, तर सगळ्यात आधी जे काही शौग्याची श जी काय झाडे आहेत तर ती कोणत्याही जमिनीत त्या ठिकाणी येतात कमी पाण्याच्या सुद्धा येतात हे तुम्हाला माहितीच असेल मग साधारणपणे जर आपल्याला पानांचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर जवळपास एका एकरमध्ये तीस हजार झाडे त्या थी, ठिकाणी लावायची असतात अगदी दाट झाडे त्या थी, ठिकाणी लावायचे असतात मग ही झाडे एकदा लावली की सहा सात महिन्यामध्ये जवळपास तुमची पाने यायला सुरुवात होतात मग पाने आल्यानंतर जवळपास एका वर्षामध्ये पस्तीस चाळीस दिवसाच्या पन्नास दिवसाच्या अंतराने सात ते आठ काही काही वेळा दहा दहा कापण्या त्या ठिकाणी पानांच्या होत असतात मग आता नेमकं उत्पादन तरी किती होतं तर जवळपास एका कापणीला जर आपण एक ओल्या पानांचा जर एक हिशोब केला तर जवळपास दहा ते बारा टनापर्यंत जवळपास ओली पानं त्या ठिकाणी निघत असतात मग अगदी ही जर सुकवली तर आता साधारणपणे सुक्या पानांना त्या ठिकाणी मार्केटमध्ये भाव भेटत असतो तर जवळपास सुकी पाने नऊशे किलोपासनं बाराशे किलोपर्यंत त्या ठिकाणी भेटत असत म्हणजे मध्यम प्रतीची जमीन असेल तर नऊशे किलो आणि चांगली काळी सुपीक जमीन असेल तर बाराशे किलोपर्यंत याचं उत्पादन होत असतं वर्षाला सहा ते सात किंबहुना दहा जवळपास याच्या कापण्या होतात एक आपण हजार किलोचं जरी एक ॲव्हरेज जरी पकडलं प्रत्येक कापणीला वाढलेलं पानाचं तर जवळपास दहा टनाचं उत्पादन याच्यामधनं निघत असतं मग आता पुढचा प्रश्न की याला रेट तरी किती भेटतो तर आजच्या मितीला जर शंभर ते एकशे वीस रुपयाचा रेट याला त्या ठिकाणी भेटत असतो शंभर रुपयाचा रेट जरी भेटला तरी दहा लाख रुपये आणि एकशे वीसचा रेट भेटला रे तर रे बारा लाख रुपये पण जर तुम्ही ऑर्गेनिकचं सर्टिफिकेट जर काढले किंवा सेंद्रिय शेतीचं जर सर्टिफिकेट तुम्ही मिळवलं ज्याला तीन वर्षाचा कालावधी लागतो ते जर मिळवलं तर जवळपास याला तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपये किलोचा रेट भेटतो आणि जवळपास लाख ते तीस लाख रुपये तुम्ही याच पानांमधनं कमवू शकता मग आता याला मार्केटिंग करायचीसुद्धा जास्त गरज येत नाही याला खर्चसुद्धा भरपूर कमी आहे केमिकल खातासाठी सुद्धा खर्च याला भरपूर कमी प्रमाणातच त्या ठिकाणी भेटत असतो जे काय तुम्हाला याचे जे काय व्यापारी आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲमेझॉन इंडिया मार्ट सारख्या वेबसाईटवर त्या ठिकाणी भेटून जात असतात सहजासहजी तुम्ही सर्च करून डायरेक्ट त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि लगेचच्या लगेच तुम्ही तुमची वाळवलेली पाने त्यांना विकू शकता आता वाळवण्याची पद्धत अशी आहे की कापल्यानंतर एक चोवीस तास किंवा जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तास मध्ये तुम्हाला हिवाळू घालायचं असतं आणि लगेचच याच्यामध्ये विक्री लगेचच तुम्ही पॅकिंग करून याची विक्रीसाठी करू शकता तर करमाळामधील एका शेतकऱ्याने आधीच याची वेबसाईट बनवून त्या ठिकाणी याचं मार्केटिंग चालू केलं होतं आणि वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी कॉन्टॅक्टसुद्धा केले होते सॅम्पल पाठवू हो लागले होते आणि त्यानंतर त्यांचं रुटीन चालू झालेलं आहे अगदी करमाळात तिथील बरेचसे एक पाच पन्नास शेतकऱ्यांनी गट तयार करून ते डायरेक्ट त्यांच्या पद्धतीनं माल त्या ठिकाणी पाठवतात आणि चांगल्या प्रकारे म्हणजे शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत रेट त्या ठिकाणी त्यांना भेटत आहे पण अगदी शाश्वत पीक असणार आहे कोणत्याच प्रकारे रेट खालीवर याचा होत नाही मागणी सुद्धा अगदी व्यवस्थित असल्यामुळे याचा रेट कमी होण्याचा प्रश्नच येत नाही तर अतिशय फायदेशीर पीक शेतकऱ्याला होणार आहे